दिल्लीत सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. दिल्लीमध्ये मुसळधार पावसानं 41 वर्षांचा विक्रम मोडलाय. एका दिवसात सर्वाधिक 153 मिलीमीटर पावसाची नोंद ही दिल्लीत झाली आहे. पावसामुळे दिल्लीतील सर्व रस्ते आणि वसाहतींमध्ये पाणी शिरलंय. तर हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार दिल्ली, यूपी, हिमाचल प्रदेश आणि पंजाबसह देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. तर राजधानी दिल्लीत पावसानं आपला विक्रम मोडलाय. 3 इंजिन लागूनही शेतकरी वाऱ्यावर असल्याचं म्हणत एकीकडे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट आलं असतानाच शेतकऱ्यांना मदत करायची सोडून सरकार आमदार फोडण्यात मशगूल असल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी राज्य सरकारवर केलाय. तर सततच्या पावसाच्या नुकसान भरपाईसाठी त्यांनी राज्यपालांना पत्र लिहित मदतीसाठी साकडं घातलंय. लातूर जिल्ह्यात यंदाही ठिकठिकाणी सोयाबीनच्या कोवळ्या मुडांवर गोगलगायींनी हल्ला केल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे आणि हा प्रादुर्भाव लातूर जिल्ह्यात आणखी वाढू नये यासाठी तातडीनं आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून त्वरित पंचनामे करावेत अशी मागणी आमदार धीरज देशमुख यांनी राज्य सरकारकडे केली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 1 रुपया भरून सहभागी होण्याची सोय आहे. मात्र शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैसे घेण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारी येत आहेत आणि आपल्या संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हाधीक्षक, कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन कृषी आयुक्तालयाकडून करण्यात येत आहे. धुळे शहरातील अवधान एमआयडीसी इथं बोगस बियाणं कारखान्यावर कृषी विभागाच्या भरारी पथकानं आणि मोहाडी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. यात जवळपास 800 बोगस बियाणांच्या बॅगा आढळून आल्या. तर ग्रीनफील्ड अॅग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या नावानं हा बोगस बियाणं कारखाना सुरू असल्याची धक्कादायक बाब या कारवाईनंतर समोर आली आहे. जून महिना उलटून गेला असून अद्यापही वाशिम जिल्ह्यात 30% पेरण्या झाल्यात. जेमतेम पेरणी झालेल्या शेतात कोवळ्या पिकांमध्ये हरिण, नीलगाय हे प्राणी पिकाची नासाडी करत आहेत आणि त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान होत असल्यानं आता वन विभागानं प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नुकसानग्रस्त शेतकरी करत आहेत. कृष्णा नदीला पाणी वाढताच कारखानदारांनी कारखान्याची मळी नदीपात्रात सोडल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. आधीच या नदीपात्रात मासे शिल्लक नसताना त्या नदीपात्रात मळी सोडल्यानं या दूषित पाण्यामुळे सांगली, मिरजेसह कृष्णाघाटच्या अनेक गावातील लोकांचं आरोग्य धोक्यात आलंय. नंदुरबार जिल्ह्यात किरकोळ बाजारात भाजीपाला तेजीत आलाय. बाजार समितीच्या महात्मा फुले भाजीपाला मार्केटमध्ये मिरचीला चांगला दर मिळतोय आणि भाजीपाला मार्केटला हिरव्या मिरचीला प्रति किलो प्रतवारीनुसार 60 ते 80 रुपयांचा दर मिळतोय. अजून महिनाभर तरी मिरचीची आवक ही कमी राहणार असल्यानं मिरचीचे दर तेजीत राहतील असा अंदाज बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील वाघोली, भावडी, तुळापूर या परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. पारंपरिक पद्धतीनं बैलांच्या सहाय्यानं पेरणी करायला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. तर चांगला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललंय. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्या हवामान अंदाजानुसार मराठवाड्यातील काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर 10 जुलैला बीड, उस्मानाबाद, लातूर, 12 जुलैला नांदेड, लातूर, परभणी, हिंगोलीमध्ये पाऊस पडेल आणि 13 जुलैला नांदेड, हिंगोली, जालना, परभणी, बीड, लातूर आणि औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून वाशिम जिल्ह्यात पावसानं समाधानकारक हजेरी लावायला सुरुवात केली आहे. तर आजपासून पुढील 3 दिवस म्हणजे 10 ते 13 जुलै दरम्यान हवामान खात्यानं जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केलाय आणि यात 12 जुलै रोजी जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.